17 तारखे सरकार थांबवू शकणार साहेब. अद्याप परवानगी नाही मिळालेली अशी माहिती मिळते आहे. नाही, मोर्चाला परवानगी मिळेल, कारण या देशामध्ये लोकशाही आहे. या देशामध्ये अजून अधिकृतपणे हुकुमशाहीची घोषणा झालेली नाही. आणि लोकशाहीमध्ये लोकशाही मार्गाने केलेलं आंदोलन, त्या आंदोलनास सरकार आडकाठी आणू शकत नाही. राहुल गांधी भारत जोडो यात्रा काढतायत, देशभरात फिरत आहेत, तो एक मोर्चाच आहे. एक प्रकारे हजारो लोक त्यात सामील होत आहेत. महाराष्ट्रामध्ये जे विषय आहेत ते अत्यंत गंभीर आहेत. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्यासारख्या आमच्या दैवतांचा जो अपमान, घटनात्मक पदावर बसलेला व्यक्ती, सत्ताधारी पक्षाच्या प्रमुख पदावर बसलेल्या व्यक्ती खुलेआम करतात आणि त्याचं समर्थन सरकार करत आहे, त्याच्याविरुद्ध आम्ही मोर्चा काढायचा नाही का? जर तुम्हाला मोर्चा काढावा असं वाटत नव्हतं तर तुम्ही राज्यपालांना हटवायला पाहिजे होते. तुम्ही तुमचे छत्रपतींचा अपमान करणाऱ्या राष्ट्रीय प्रवक्त्यांवर कारवाई करायला हवी, केली का? नाही. मग मी मोर्चा काढणार. जरी काल कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री भेटले असले तरीसुद्धा सीमा भागात तणाव आहे. महाराष्ट्राचा ज्या पद्धतीनं त्यांनी अवमान केला हा प्रश्न जिवंत आहे. ठीक आहे, आम्ही फार टोकाची भूमिका घेणार नाही, आम्ही पाहू काय होतं आहे ते, पण तोसुद्धा प्रश्न लोकांसमोर येणं गरजेचं आहे. अशा अनेक प्रश्नांवरती मोर्चा काढून आम्ही महाराष्ट्राचा आवाज जो आहे हा केंद्र सरकारपर्यंत पोहोचू. जनतेचा मोर्चा आहे हा, फक्त शिवसेनेचा मोर्चा नाही. आम्ही फक्त नेतृत्व करू, जनता त्यात उतरेल. आणि मला पूर्ण खात्री आहे की आमच्या या मोर्चाला 17 तारखे सरकार थांबवू शकणार. साहेब, कसं नियोजन आहे, कारण राज्याच्या वेगवेगळ्या भागातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोहोचणार आहे? नक्कीच येतील, नक्कीच येतील, कारण हा संपूर्ण महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आणि अस्मितेचा विषय. हा महाराष्ट्राचा अपमान सातत्यानं होतोय आणि सरकार तोंडाला कुलूप लावून बसलेलं आहे, पण जनता तोंडाला कुलूप लावून बसलेली नाही. जनता बोलेल, जनता 17 तारखेला घोषणा देईल, गर्जना करेल, आणि त्या गर्जना दिल्लीच्या तख्तापर्यंत जातील, अशा प्रकारचा मोर्चाचं निवेदन आहे. मोर्चा किती मैल चालला यापेक्षा मोर्चाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येणार आहे.